शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण याची अनेक वेळा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली. कधी सुप्रिया सुळे तर कधी अजित पवार यांचं नाव शरद पवारांचे राजकीय वारसदार म्हणून घेतलं जातं. तर दुसरीकडे शरद पवारांचा राजकीय वारसदार आता रोहित पवारच असणार अशी शक्यता वर्तवण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढतंय रोहित पवारांचं महत्व. पवार आणि थोरात बैठकीत रोहित पवारांना मानाचं स्थान. अजित पवारांची जागा घेणार का रोहित पवार? रोहित पवार शरद पवारांचा राजकीय वारसदार. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील धुरंधर नेते असणारे शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण हे सांगण्यासाठी सध्या जास्त विचार करण्याची गरज नाहीये. विधानसभा निकालानंतर पुढील राजकीय रणनीती आखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बारामतीमध्ये पवारांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीमध्ये पवारांचे सर्व कार्यकर्ते आणि नेते आणि पत्रकारांना बैठकीच्या रूम मधून बाहेर जाण्यास सांगितलं. अगदी पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना देखील या बैठकीत स्थान नव्हतं. सुप्रिया सुळे यांना सुद्धा शरद पवारांनी बैठकीच्या आधीच बाहेर जायला सांगितलं. मात्र या बैठकीत शरद पवार आणि थोरातांच्या व्यतिरिक्त तिथं हजर होते ते म्हणजे रोहित पवार. बंद दाराच्या आड झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीत अजित पवार यांचं असणं अपेक्षित होतं. मात्र या बैठकीत अजित पवार हे अनुपस्थित होते. हजर होते ते फक्त रोहित पवार. आणि यामुळेच पुन्हा एकदा शरद पवारांचा राजकीय वारसदार कोण याबाबत चर्चा रंगू लागली आहे. शरद पवार कुटुंबातील अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे राजकारणातील प्रस्थापित नेतृत्व. आता पवारांची तिसरी पिढी म्हणजेच रोहित पवार हे राजकारणात सक्रिय झाले. रोहित पवारांनी कर्जत जामखेड मतदारसंघात जलसंधारण मंत्री राम शिंदे यांचा दारुण पराभव केला. एखाद्या विद्यमान मंत्र्याच्या विरोधात निवडणूक लढण्याचा निर्णय असेल, विजयानंतर राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची घेतलेली भेट असेल, किंवा राम शिंदे यांच्या विरोधात घोषणा करणाऱ्या कार्यकर्त्यांना समजावणं असेल, या सगळ्या रोहित पवारांच्या राजकीय प्रगल्भतेमुळं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये रोहित पवारांचा दबदबा वाढत चाललाय. तडफदार नेतृत्व, शरद पवारांप्रमाणेच भाषण करण्याची शैली, संयमीपणा आणि साधी राहणी यामुळं तरुणांमध्ये सुद्धा रोहित पवारांची क्रेज वाढतीये. रोहित पवारांच्या धडाडी वृत्तीमुळेच विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान माझं पंतप्रधान बनण्याचं अर्धवट राहिलेलं स्वप्न माझा नातू पूर्ण करेल असं विधान खुद शरद पवारांनी केलंय. शरद पवारांनी रोहित पवारांवरती दाखवलेल्या या विश्वासामुळं त्यांच्या आई सुनंदा पवार यांना अश्रू अनावरही झाले. जनतेत मिसळण्याची शरद पवारांसारखी वृत्ती, दांडगा जनसंपर्क, धडाडीची वृत्ती यामुळे रोहित पवार सामान्यांना सर्वांनाच आपले वाटू लागतात. रोहित पवारांचं एकूणच व्यक्तिमत्व आघाडीच्या बैठकीत रोहित पवारांना मिळणार स्थान, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाढत जाणारं रोहित पवारांचं महत्व पाहता शरद पवारांचा राजकीय वारसदार रोहित पवारच असणार अशी भक्कम चर्चा आता चांगलीच रंगू लागली आहे.